हां नमस्ते डॉक्टर. नमस्कार. मी डॉक्टर सुभाष देसाई. मी डॉक्टर राजीव चव्हाण यांची वैद्यकीय व्यवसायाबद्दल एक छोटीशी मुलाखत घेत आहे आणि या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती आहे. डॉक्टर साहेब, अलीकडे मी एक बुधरगड तालुक्यातून ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिकांची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये विषय असा होता की अनेक वेळेला गरीब पेशंट अनावश्यक चाचण्या आणि औषधोपचार यांनी भरडला जातो आणि वैद्यकीय व्यवसाय हा कर्तव्य न राहता धंदा मानलेला आहे. तर आपलं याच्याबद्दलचं स्पष्ट मत काय आहे? ही गोष्ट मी नाकारत नाही, परंतु मला अनेक डॉक्टर असे माहिती आहेत गारगोटीमध्ये सुद्धा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा, की ते अशा पद्धतीची माल प्रॅक्टिस करत नाहीत, खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करतात. पण काही काही ठिकाणी अशी लिंक अशी आहे लोकांची की त्यामध्ये तो पेशंट भरडला जातो आणि अनावश्यक चाचण्या आणि अनावश्यक बिल याला तो सामोरा जातो. दुसरं आपण सांगा की जो आम्ही मागच्या मुलाखतीमध्ये विषय घेतलेला नव्हता की अनेक ग्रामीण भागामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली काम केलेलं एखादा कंपाऊंडर त्या डॉक्टरांचा बोर्ड लावतो आणि प्रॅक्टिस करतो. अनेक वेळेला छोट्या छोट्या डिग्र्या घेतलेले डॉक्टर आपण काहीतरी MD आहोत, MS आहोत असं दाखवतात की जणू काही ते मास्टर ऑफ सर्जरी आहेत किंवा मास्टर ऑफ मेडिसिन आहेत, ते मुळात नसतात. अशाबद्दल आपण लोक किंवा आपली मेडिकल असोसिएशन आवाज का उठवत नाही की ज्यामुळं पेशंटचा गैरसमज होऊन तो लुबाडला जाणार नाही? आपलं काय मत आहे याच्याबद्दल? नाही, याबद्दल आम्ही मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आणि वैयक्तिक सुद्धा आम्ही सरकारी डॉक्टरांच्याकडं, तहसीलदार यांच्याकडं तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीची दखल घेऊन काही डॉक्टरांच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे. पण जेवढ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, जेवढ्या स्ट्रिक्टली व्हायला पाहिजे, तेवढी कारवाई ह्या ज्या अनक्वालिफाईड डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर होत नाही असं मला वाटतंय. पण त्या दृष्टीनं मी म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत. अच्छा, थँक्यू. आपण सांगा की आपण बुधरगड तालुक्यामध्ये प्रारंभी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे, तर ग्रामीण भागामध्ये काम करताना येणाऱ्या शासकीय अडचणी कोणत्या आणि ग्रामीण भागातल्या पुढाऱ्यांच्या एकमेकाच्या लाथाळीमध्ये तुमचं होणारं कोण मारा कसा होतो त्याचं एक आपण थोडक्यात सांगा. नाही, ग्रामीण भागामध्ये विशेषतः प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मी जवळजवळ 9 वर्ष प्रॅक्टिस केलेलं होतं. तर ह्यावेळी मला सगळ्यात मोठं समाधान होतं की गरीबातल्या गरीब पेशंटला मी चांगल्या पद्धतीने सेवा आणि मी DGO गायनेकोलॉजी झाल्यानंतर तिथे गेल्यामुळे बऱ्याच डिलिव्हरी करू शकलो, अगदी फ्रीमध्ये त्या पेशंटना सर्व्हिस देऊ शकलो याचं मला समाधान आहे. परंतु मला सांगायचा खेद वाटतो की बऱ्याच वेळा ह्या आमच्या ग्रामीण डॉक्टरांच्यावर जे आमचे जे साहेब लोक असतात त्यांच्याकडून त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं, त्यांना खोटे रिपोर्ट्स द्यावे लागतात किंवा राजकीय हस्तक्षेप पण होतो, अशामुळे सुद्धा ते डॉक्टर विचलित होतात आणि बरेच डॉक्टर नोकरी सोडून जातात. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात जाताना सुद्धा त्यांना पैसे द्यावे लागतात आणि परत त्यांना नोकरी सोडायची असेल तरी त्यांना पैसे द्यावे लागतात. माझ्या एका ओळखीच्या डॉक्टरांनी 5 लाख रुपये फक्त नोकरी सोडण्यासाठी दिले आणि नोकरीला लागण्यासाठी सुद्धा 5-10 लाख लोकांना द्यावे लागतात. ही फार वाईट गोष्ट आहे. डॉक्टर, अलीकडे जो इलेक्ट्रॉल बॉन्डचा प्रश्न निर्माण झाला की ज्या बॉन्डमुळं अनेक फार्मास्युटिकल कंपनीनी अनावश्यक औषधं मार्केटमध्ये आणली, प्रचंड प्रॉफिट मिळवला, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा झालं, तर ह्या दूरगामी परिणामाला ज्या सरकारने इलेक्ट्रॉल बॉन्ड काढले हे रिस्पॉन्सिबल आहेत असं आपल्याला वाटतं का नाही? हो, निश्चितच रिस्पॉन्सिबल आहेत, कारण ज्या अर्थी त्यांनी त्या बॉन्ड्समध्ये त्यांनी पैसे मिळवले त्या राजकीय पक्षांनी आणि पैसे मिळाल्यानंतर त्यांच्यावर आधी जी कारवाई झालेली होती त्या ज्या कंपन्या होत्या, मेडिकल कंपन्या होत्या, जे मेडिकल औषधं विकणाऱ्या कंपन्या होत्या त्यांच्यावर कारवाई झालेली असताना नंतर बॉन्ड्स दिल्यानंतर मात्र त्यांची कारवाईतून त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे. आणि ह्या लोकांच्या जीवाशी खेळ आहे, कारण असे अनेक ड्रग्ज भारतामध्ये विकले जातात की जगामध्ये जे बॅन आहेत ते भारतामध्ये विकले जातात आणि असे इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून कॉम्प्रोमाइज केलं जातं आणि माणसांच्या जीवाशी खेळ केला जातो. ही फार दुर्दैवी गोष्ट. बरोबर, थँक्यू डॉक्टर. आपण वेळ काढलात, ही छोटीशी मुलाखत दिलीत, पण लोकांच्या जनहितार्थ ही अत्यावश्यक होती असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच.